खोटी कागदपत्रे करून जमिनीची केली विक्री, निरंजन वाडकर यांचा आरोप. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हायवेची जमीन ज्योती माळी यांनी विक्री केली असल्याचा आरोप निरंजन वाडकर यांनी केला. मूळ जमीन राष्ट्रीय महामार्गाला गेली असताना कुर्लीच्या ज्योती माळी यांनी माझे वडील आनंदराव वाडकर यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे माझ्या कृषी जमिनीवर रेडीमिक्स सिमेंटचा प्लांट उभारला असल्याची माहिती निरंजन आनंदराव वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. पुढे ते म्हणाले, आपल्या जमिनीत माळे यांनी अतिक्रमण करून प्लांट उभा केला आहे. याविरुद्ध निप्पाणी न्यायालयात धाव घेतली असता पुढील बांधकाम न करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तरीही न्यायालयाच्या या आदेशाला फेटाळून या ठिकाणी अद्यापही व आजतोवर बांधकामाचे काम सुरूच आहे. यात सरकारी अधिकाऱ्यांचा देखील हात असल्याचा अंदाज यावेळी निरंजन वाडकर यांनी केला आहे. न्यायालयाकडे दखल घेऊन आम्हाला न्याय मिळून देईलच, त्यासोबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळून देण्याची मागणी यावेळी वाडकर यांनी केली आहे. आम्ही कोल्हापूर येथे राहत असून 1994 साली माझे आजोबा हिंदूराव वाडकर यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 नजीकच्या सौंदलगा हद्दीतील सर्वे क्रमांक 304 मध्ये असलेल्या बाबूराव कृष्ण शेवाळे यांच्या 99 गुंठे जमिनीपैकी 75 गुंठे जमीन खरेदी केली. यामुळे मूळ मालकाकडे 24 गुंठे जमीन शिल्लक राहिली होती. 2004 साली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हायवे रुंदीकरणासाठी 99 गुंठ्यांपैकी 37 गुंठे जमीन संपादन केली. यात आपली म्हणजे वाडकर कुटुंबियांची 13 गुंठे व मूळ मालक शेवाळे यांची 24 गुंठे जमीन रस्ता रुंदीकरणासाठी गेली. हायवे प्राधिकरणाने संपादित केलेली जमिनीची फोडी अद्याप अजूनही झालेली नाही, त्यामुळे 7/12 वर मूळ मालकाचे 24 गुंठे जमीन अद्यापही दाखवत आहे. जी जमीन हायवे प्राधिकरणाला विकली होती तीच जमीन मूळ मालकाच्या वारसाने खोटा सर्वे करून 24 गुंठे जागा कुर्लीच्या ज्योती अमोल माळी यांना विकली आहे. 24 गुंठे जमीन हायवेला दिली असताना शेवाळे यांच्या वारसांनी सदर जमिनीचे खोटे कागदपत्रे तयार करून पुन्हा ज्योती माळे यांना ती जमिनीची विक्री केली आहे. सदर प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांनी डोळेझाक करून या अनधिकृत कामाला मदत करण्याचे कार्य केले आहे. तसेच सदर कृत्य केलेला व्यक्ती अमोल माळी हा कुर्ली ग्रामपंचायत सदस्य व भाजप कार्यकर्ता असून आपले राजकीय वजन वापरून आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून प्लांट उभा केला असल्याची माहिती दिली. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी निरंजन वाडकर यांनी केली आहे. निरंजन वाडकर, माझे वडील आनंदराव वाडकर. आमची ही जमीन आम्ही 1994 साली खरेदी केली होती मुकुंद बाबूराव शेवाळे यांच्याकडून. सॉरी, ठीक आहे. त्यानंतर माझे आजोबा यांच्या ज्यांच्या नावावर ही जमीन होती आणि शेवाळे हे दोघं पण एक्सपायर झाले. त्यानंतर 2004 साली रोड वाईडनिंगचा प्रोजेक्ट सुरू झाला नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा. त्याची 37 गुंठे जमीन टोटल ॲक्वायर केली. आम्ही जमीन खरेदी करण्यापूर्वी 24 गुंठे जमीन शेवाळे यांची ॲक्वायर करून नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं त्याला त्याचा मोबदला दिलेला आहे. त्यानंतर 13 गुंठे जमीन आणखी आमची ॲक्वायर झाली. उरली 62 गुंठे जमीन, जी आत्ताच्या सध्याच्या जमिनीचं एक्झॅक्ट क्षेत्रफळ आहे. आम्ही तुम्ही जरी सॅटेलाईटवरून जरी मोजणी केली तरी ते 62 गुंठेच दिसतंय. 24 गुंठे जमीन इथं अस्तित्वातच नाही. असं असताना 24 गुंठे जमीन हायवेला आधी विकलेली असताना त्याचे पैसे घेतलेले असताना शेवाळे यानं काय केलं, ही जमीन परत 7/12 वर 24 गुंठे उतरलेली नसल्याचा फायदा घेऊन परत अमोल माळी राहणार कुर्ली यांना परत ती जमीन विक्री केली 24 गुंठे. आता ती जमीन अस्तित्वात नसल्यामुळं त्यांनी काय केलं की ह्या आमच्या 62 गुंठे जमिनीत त्याचं अतिक्रमण केलं की 24 गुंठे जमीन ही आमची आहे, जे इलिगल आहे. हे कधी केलं, कोरोनाच्या काळात, ज्यावेळी आम्ही राहतो महाराष्ट्रात, ज्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डर बंद होती, आम्ही असतो परदेशात, माझ्या वडिलांना इथं यायला जमत नाही, ह्याचा फायदा घेऊन त्यांना खोट्या सह्या, खोटे नोटीस पाठवून मोजणीची आणि सर्वेअरला आणि बाकी सगळ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करून हे खरेदीपत्र करून घेतलं. 24 गुंठे जमिनीची खरेदी केल्यानंतर त्यांना ही ॲग्रिकल्चर जमीन असताना सुद्धा यामध्ये हे रेडीमिक्स सिमेंटचा एक प्लांट उभा केलेला आहे, जो इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी आहे जी ॲग्रिकल्चर जमिनीमध्ये होता कामा नये. त्याच्यासाठी ग्रामपंचायतीनं नॉन ॲग्रिकल्चर NA करून देण्याची जबाबदारी असते, पण ते केलेलं नाही. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे कोण जे काही अधिकारी असतील ते सुद्धा जबाबदार आहेत. त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी वगैरे काय परमिशन वगैरे दिले काय? नाही दिलेली.
नाही हे डायरेक्ट ह्या जमिनीवर सगळं खोदकाम सुरू करून प्लांट उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे. जसं आम्हाला लक्षात आलं की त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आम्ही निपाणी कोर्टामध्ये स्त्रीसर केस केली. आम्ही पहिल्यांदा एफ आय आर करायला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथं आमच्याकडून एफ आय आर लिहून घेणं नकार दिला गेला. ठीक आहे, त्यामुळं आम्ही वकिलांकडे गेलो आणि आम्ही निपाणी कोर्टमध्ये आम्ही केस दाखल केली. त्या दरम्यानही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू राहिल्या, जरी केस सुरू असतील तरी दमदाटीनं राजकीय वजनानं शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं वगैरे पैसे चारून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी. शेवाळे यानं काय केलं, ही जमीन परत 7/12 24 गुंठे उतरलेली नसल्याचा फायदा घेऊन परत अमोल माळी राणार कुर्ली यांना परत ती जमीन विक्री केली 24 गुंठे. आता ती जमीन अस्तित्वात नसल्यामुळं त्यांनी काय केलं की ह्या आमच्या 62 गुंठे जमिनीत त्याचं अतिक्रमण केलं की 24 गुंठे जमीन ही आमची आहे, जे इलिगल आहे. हे कधी केलं, कोरोनाच्या काळात ज्यावेळी आम्ही राहतो महाराष्ट्रात, ज्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डर बंद होती, आम्ही असतो परदेशात, माझ्या वडिलांना इथं यायला जमत नाही, ह्याचा फायदा घेऊन त्यांना खोट्या सह्या खोटे नोटीस पाठवून मोजणीची आणि सर्वेअरला आणि बाकी सगळ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करून हे खरेदी पत्र